नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI रोहिदास चोंदे पाटील. आज आपण या प्रकरणामध्ये भारतीय वित्त बाजार हा टॉपिक कव्हर करणार आहोत. यामध्ये मित्रांनो दोन गोष्टी असतात, एक भारतीय नाणे बाजार आणि दुसरा भारतीय भांडवली बाजार. आपण हे जे लेक्चर होणार आहे या लेक्चरमध्ये भारतीय भांडवली बाजार हा मुद्दा कव्हर करणार आहोत. ओके, तर सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की नेमकं भारतीय वित्त बाजार कशाला म्हणायचं. त्याला इंग्रजीत जर बघायचं झालं तर इंडियन फायनान्शियल मार्केट असं आपण या भारतीय वित्त बाजाराला म्हणत असतो. याची व्याख्याच करायची झाली तर याची व्याख्या अशी केली आहे की साध्या भाषेत एकदम सोपी व्याख्या जर याची करायची तर पैशांचे व्यवहार ज्या ठिकाणी होतात तो म्हणजे वित्त बाजार असतो. ओके, आता याच्यामध्ये नाणे बाजार असू शकतो, इंडियन मनी मार्केट किंवा भांडवली बाजार असू शकतो, ज्याला आपण इंडियन कॅपिटल मार्केट असं म्हणतो. ओके मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात बेसिक फरक काय असतो नाणे बाजारामध्ये आणि भांडवली बाजारामध्ये हा तुम्हाला माहीत असला पाहिजे. पहिली गोष्ट बघा, हा टॉपिक राज्यसेवा प्री मेन्स, त्याच्यानंतर PSI STI ASO प्री मेन्स आणि कंबाईन ग्रुप सी पूर्व मुख्य या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे. बरेचसे विद्यार्थी थोडंसं त्यांना सुरुवातीला हा घटक अवघड वाटतो, त्यामुळे काही लोक हा घटक वाचताना सुद्धा थोडंसं टाळाटाळ करतात किंवा व्यवस्थित समजून घेत नाही. परंतु मित्रांनो, इथून पुढे तुम्ही MPSC ची कोणतीही एक्झाम देत असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर फायनल पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला एका मार्कसाठी लढायचं आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही याच्या आधीचे प्रश्न वाचले असतील तर तुम्हाला कळेल की या नाणे बाजारावर किती मोठे प्रश्न आले आहेत. भांडवली बाजारामध्ये तुम्ही इकडे साधे नावं जरी वाचले, नाबार्ड, EXIM, त्याच्यानंतर SIDBI, IFCI, त्याच्यानंतर इकडे CIBIL वगैरे या पतसंस्था, क्रिशील वगैरे पतसंस्था आहेत, त्याच्यानंतर LIC, GIC आहे, इकडे SEBI आहे. या सगळे नावं तुम्ही फक्त या टॉपिकचे जर उपघटकांचे नावं तुम्ही वाचले किंवा ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की हे घटक किती महत्त्वाचे आहे, आपले किती चांगले समजलेले असले पाहिजेत. ओके, आता दोन गोष्टी आहेत, काही व्यवहार हे कमी मुदतीचे असतात आणि काही जास्त मुदतीचे असतात. जे बँकिंग व्यवहार असतात आणि कमी मुदतीचे म्हणजे थोडक्यात 13 महिन्यापेक्षा कमी मुदतीचे जे व्यवहार असतात ते नाणे बाजारामध्ये येतात, तर यापेक्षा जास्त मुदतीचे 13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे जे व्यवहार आहे ज्यांना आपण दीर्घ मुदतीचे व्यवहार म्हणू ते भांडवली बाजारामध्ये जात असतात. ओके, तर हे तुम्हाला इथे एक बेस्ट उदाहरण म्हणून या ठिकाणी दीर्घ मुदत आणि इकडे अल्प मुदत म्हणून एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग पुढे हळूहळू आपण याच्यामध्ये डिटेल्स घुसत जाणार आहोत. ओके, तर या ठिकाणी भारतीय नाणे बाजार याच्या संदर्भात एक थोडक्यात एक सुरुवातीला सांगतो की काय असतं. याच्यामध्ये एक बँक बाजार आहे आणि दुसरा उप बाजार आहे. दोघांसाठी सुद्धा RBI एक महत्त्वाची संस्था आहे नाणे बाजारामध्ये. मित्रांनो, आता RBIच्या अंडरमध्ये दोन प्रकारच्या बँका असतात, एक व्यापारी बँका, दुसऱ्या सहकारी बँका. ओके, व्यापारी बँकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतात आणि दुसऱ्या खाजगी क्षेत्रातील बँका असतात. सार्वजनिकमध्ये मग SBI आहे, राष्ट्रीयकृत बँका आहेत, IDBI आहे, प्रादेशिक ग्रामीण बँका, या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका. खाजगी बँकांमध्ये दोन बँका असू शकतात, एक भारतीय बँका असतात आणि दुसऱ्या परकीय बँका असतात. मग भारतीयमध्ये पुन्हा जुन्या खाजगी बँका, नवीन खाजगी बँका, लघु वित्त बँका, देय बँका, स्थानिक क्षेत्रीय बँका, या सगळ्या खाजगी बँकांचा समावेश या ठिकाणी होत असतो. आणि या ठिकाणी उपबाजारामध्ये मागणी देय जे काही व्यवहार असतात ते इथे घडत असतात, त्यामध्ये शासकीय, औद्योगिक, रेपो बाजार आपण ज्याला म्हणतो आहे, ते सगळे मुद्दे. आता आपल्याला जे बघायचं आहे मित्रांनो तो भांडवली बाजार बघायचा आहे. या ठिकाणी तुम्ही नाणे बाजारावर पुन्हा एकदा नजर टाकू शकतात, काय आहे व्यापारी बँका, सहकारी बँका, या सगळ्या याच्यामध्ये येत आहेत. भांडवली बाजारात नेमकं काय आहे मित्रांनो, आपल्याला हा जो पुढचा पूर्ण टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे हे जे नावं तुम्ही बघता आहेत शॉर्ट फॉर्ममध्ये, हे सगळे आपण नंतर बघणार आहोत डिटेल जाताना, पण तुम्हाला एक आयडिया येईल की भांडवली बाजारात काय काय आहे. ओके, बघा, भांडवली बाजारामध्ये विकास वित्त संस्था आहेत ज्याचं उत्तम उदाहरण RBI, त्याच्यानंतर पतसंबंधित संस्था आहे ज्यामध्ये RBI आणि SEBI यांचा समावेश आपण करतो, त्यानंतर गैर बँकिंग वित्तीय बाजार सुद्धा याच्यामध्ये येतो ज्यामध्ये RBI, IRDA, PFRDA, SEBI आणि प्रतिभूती बाजार असतो ज्याच्यामध्ये RBI आणि SEBIचं कंट्रोलिंग त्या ठिकाणी असतं. मित्रांनो, आता विकास वित्तीय संस्था ज्या आहे ज्यांच्यावर नियंत्रण हे RBIचं आहे त्या कोणत्या, उद्योगासंदर्भातील जर तुम्ही विकास वित्त संस्था बघितल्या तर IFCI आणि SIDBI या दोन संस्था उद्योगासंदर्भातील आहे. कृषी संदर्भात संस्था बघितली तुम्ही तर NABARD आहे,
मित्रांनो, याच्यावर यांचे लॉंग फॉर्मसुद्धा विचारले गेले आहेत, ते पुढे आपण जसा टॉपिक पुढे जाईल किंवा पुढच्या टॉपिक्समध्ये त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स आपण बघू. सध्या आपल्याला इथे जास्त वेळ घालवायचा नाही आहे. व्यापारासंदर्भातील जर बघितलं तुम्ही तर एक्झिम बँक आहे, एक्झिम ही संस्था आहे, आणि गृहनिर्माणासंदर्भात बघितली तुम्ही तर NHB आहे, नॅशनल हाऊसिंग बँक आपण जिला म्हणतो ती. आता पुढचा मुद्दा आहे RBI पतसंबंधित संस्थांमध्ये पत हमी देणाऱ्या बघा संस्था DIC, GC, EC, GC या संस्था पत हमी देणाऱ्या, पताची माहिती देणाऱ्या जर बघितल्या बाबा कोणाचे किती पत आहे त्यामध्ये CBIL आहे, ECS आहे, ECS आहे, CHM आहे. आता पत दर्जा ठरवणाऱ्या संस्था असतात ज्या की सेबीच्या अंडरमध्ये असतात त्यामध्ये क्रिशील, इक्रा, केअर, इंद्रा, स्मेरा, ओनी, एक्रा, BR या संस्था तुम्ही बघता यातले क्रिशील सारखी संस्था आहे गाजलेली. पुढे गैरवित्त बँक व्यवहार कोणते असतात यामध्ये RBIच्या अंडरमध्ये गैर बँका येतात. IRDA जे आहे याच्या अंतर्गत विमा क्षेत्र येतात, यामध्ये LIC आहे, GIC आहे. पुढे PFRDA अंतर्गत पेन्शन येतं आहे, सेबी अंतर्गत इतर मर्चंट बँका, इतर फंड आणि स्टॉक ब्रोकर्स यांचे व्यवहार येतात. प्रतिभूती बाजारामध्ये मित्रांनो शासकीय प्रतिभूती, इकडे सेबी अंतर्गत औद्योगिक प्रतिभूती ज्यामध्ये शेअर बाजार आहे, रोखे बाजार आहे, डेरिव्हेटिव्ह बाजार आहे आणि म्युच्युअल फंड आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे भांडवली बाजारामध्ये, आणि हे फारच महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, हे तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आपण अत्यंत, मी स्वतः जो अभ्यास केला STIचा राज्यसेवेचा 8-10 वर्षापासून जो माझा स्वतःचा अभ्यास चालू आहे, ज्यामध्ये मग विविध पुस्तकं आहे, दत्तसुंदरमसारखं पुस्तक सुरुवातीला आम्ही वापरायचो, त्यानंतर प्रतियोगिता दर्पणसुद्धा हिंदीमधून आम्ही वापरलेलं आहे, नंतर रंजन कोळंबी सरांचं पुस्तक असेल, किरण देसले सरांचं पुस्तक असेल, अशी विविध पुस्तकं आणि विविध मासिकं, त्यानंतर लोकसत्तासारखा न्यूजपेपर असेल त्यामधील अर्थवृत्तांत हे जे पेज असतं ते व्यवस्थित डेली वाचत राहणे, हे सगळे मुद्दे तुम्ही मित्रांनो करत गेले की हळूहळू हळूहळू हे सगळे शब्द या कन्सेप्ट तुमच्या परिचयाचे होण्यास सुरुवात होतात. फक्त तुम्ही म्हटले की त्याला एक पुस्तक आहे, घेतलं आहे पुस्तक कोणतं तरी एक आणि त्याची मी घोकंपट्टी करतो आहे असे आणि जमणार नाही आहे. ज्यांना अधिकारी बनायचं आहे त्यांना या ठिकाणी व्यवस्थित शिस्तबद्ध रीतीने तो विषय समजून घ्यावा लागेल. आणि हे सेल्फ स्टडीचा विषय आहे मित्रांनो, अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला असं क्लास लावावे मग काही स्पेशल बॅचेस करावे अशाची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही, तुम्हाला काय सांगतो मी, आधी मागील प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर क्रमिक पुस्तकाचं व्यवस्थित वाचन करा, नंतर विविध संदर्भ साहित्य घ्या, त्यातला एक चांगला संदर्भ निवडा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रंजन कोळंबे सर, किरण देसले सर, डॉक्टर किरण देसले सर यांचे नावं सांगितलेले आहे, यांच्यामध्ये एकदम बेस्ट पद्धतीने आणि परीक्षेभिमुख हे मुद्दे कव्हर केले आहेत, ते तुम्ही वारंवार रिवाईज करायचे आहेत. आपोआप तुमचा त्या ठिकाणी स्कोर येईल आणि आपोआप तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. मित्रांनो मी तरी सांगतो आहे, मी अर्थशास्त्राचं कोणत्याही क्लासमध्ये अर्थशास्त्राचे लेक्चर्स केलेले नाही आहे. थोडेफार आम्ही क्लास जॉईन केले होते तेव्हाही अर्थशास्त्राचे लेक्चर्स खूप मोठे झालेले आहे असं मला आठवत नाही. ओके, त्याच्यामुळे हा विषय तुम्हाला सेल्फ स्टडीनेच करायचा आहे आणि तो होतो हे हा विश्वास तुम्ही या ठिकाणी बाळगा. आणि मी जे हे लेक्चर्स टाकतो आहेत सगळे हे जर तुम्ही पाहिले मित्रांनो तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची गरज नाही आहे हे लक्षात घ्या. ओके, बघा नाणे बाजार आणि भांडवली बाजारामधला एक थोडक्यात फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. व्यवहार जर बघितले तुम्ही तर नाणे बाजारातील आपण पाहिलं आहे अल्पकालीन आहे, किती महिन्याचे, 13 महिन्यापर्यंत. भांडवली बाजाराचे दीर्घकालीन व्यवहार आहेत. साधनं बघितली तर नाणे बाजारामध्ये बिले आहेत, पत्रे आहेत, त्याच्यानंतर भांडवली बाजारामध्ये शेअर आहेत, रोखे आहेत. जोखीम बघितली तर नाणे बाजारामध्ये ती कमी आहे, भांडवली बाजारामध्ये ती जास्त असते. परतावा नाणे बाजारात कमी आहे, भांडवली बाजारात जास्त असतो. तरलता नाणे बाजारात जास्त आहे, भांडवली बाजारामध्ये ती कमी असते. पुढे बाजार विमुक्तता जर बघितली तर नाणे बाजारात ती अल्प आहे, भांडवली बाजारात जास्त आहे. नियमन कोण करतं, याच्यावर कंट्रोलिंग कोण ठेवतं आहे, तर नाणे बाजारावर पूर्णतः RBIचं कंट्रोलिंग आहे. भांडवली बाजारावर CBI, RBI, IRDA, PFRDA यांचं या ठिकाणी नियामक म्हणून, नियमन म्हणून किंवा नियंत्रक म्हणून कार्य आपण बघत असतो. आता नाणे बाजारासंदर्भात थोडासा मुद्दा या ठिकाणी एक कव्हर केला आहे की याच्यामध्ये बँक बाजार आणि उप बाजार असतो, त्याच्यामध्ये दोन्हींचं जे नियामक जे आहे ते RBI काम करते आहे. दोन्हींसाठीही कायदा 1934 आहे. थोडासा नाणे बाजाराचे काही घटक या ठिकाणी येत आहेत पण चला काही हरकत नाही आहे. या ठिकाणी जो आहे बँकिंग नियमन कायदा 1949 तोही तुम्हाला माहीत असला पाहिजे. ओके, आणि या ठिकाणी मध्यस्थ बघितले तर इकडे RBI आहे, NPCI आहे आणि CCIL आहेत. आता मित्रांनो बँक बाजारामध्ये जर बघितलं एक थोडक्यात की कशा पद्धतीने चालतं, या ठिकाणी ज्या ठेवी असतात, ओके, जो तुम्ही ग्राहक आहात तुम्ही त्या बँकेमध्ये काहीतरी ठेवी ठेवत असतात, ही त्या बँकेची लायबिलिटीज असते आणि तुमच्यासाठी जी असेट्स असते हे लक्षात ठेवा कधीही.
बँकेमधलं टी व्ही म्हणजे ही काय आहे, बँकेची लायबिलिटीज आहेत, तुमची काय आहे असेट्स आहे, हा मुद्दा नीट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल.